शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, भूमी रडत रडत खाली येते आणि त्याच वेळेला ती पाणी पित असताना तिला जोराचा ठसका लागतो आणि ती त्याच वेळेला खाली बसते आणि झालेल्या सगळ्या प्रकाराला आठवू लागते. तितक्यातच मानसी येते आणि म्हणते की अगं ताई, तुला माहिती आहे आज खूप मजा आली, माझा प्रोजेक्ट अगदी छान झाला. असं म्हणत असताना तिच्या भूमीकडे लक्ष जातं आणि भूमीचा चेहरा तिला पडलेला दिसतो आणि त्याच वेळेला ता मानसी म्हणते की भूमीताई, काय झालं आहे, तू अशी का झाली आहेस, म्हणजे तू रडती आहेस का? तेव्हा भूमी तिला काहीच सांगत नाही. मानसीला कळून चुकतं की ताईचं काहीतरी बिनसलं आहे. तेव्हा ती आता अगदी निष्कलपणा हसतच म्हणते की तुला माहिती आहे मनू, माझ्या बेस्ट फ्रेंडच्या आयुष्यात अगदी आनंदाचा क्षण आला आहे. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, नेमकं काय झालं आहे मला सांग ना. तेव्हा ती म्हणते की अगं तुला माहिती आहे का, आकाशच्या आयुष्यामध्ये प्रेम आलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हवीहवीशी वाटणारी गोष्ट माझ्या बेस्ट फ्रेंडच्या आयुष्यात घडली आहे. तेव्हा मानसी म्हणते की मला नक्की सांगशील का काय झालं आहे ते. तेव्हा भूमी म्हणते की अगं मानसी, आकाशला त्याचं प्रेम मिळालेलं आहे. वेदांगीचं तर त्याचं अगोदरवरच प्रेम आहे आणि आकाशही आता तिच्यावर प्रेम करतो. मग दोघं एकमेकांवर प्रेम करणारी व्यक्ती सोबत आहेत, किती आनंदाची गोष्ट आहे नाही, असं म्हणते. हसत हसतच तिच्या डोळ्यात रडू देखील येतं. भूमी म्हणते की खरंच मला हे ऐकून खूप बरं वाटलं. वेदांगी मला सांगतच होती की तिचं आकाशवर प्रेम आहे, पण आता आकाशनेही तिच्यावरचं प्रेम कबूल केले आहे आणि दोघे आता एकमेकांना प्रपोज केलं आहे. हे ऐकल्यानंतर आता मानसी म्हणते की ताई, काय बोलतेस तू, हे मला हे बरोबर वाटत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की मला योग्यच वाटते ते सगळं आणि चल मी जीवनाचं बघते, मी इथे बोलत काय बसली, असं म्हणून भूमी निघून जात असताना ती पुन्हा मानसीकडे येते आणि मानसीला मिठी मारून म्हणते की मला ना कळत नाही आहे मला काय होतं ते, मला खूप त्रास होतो आहे, मला असं खूप रडावं असं वाटतंय आणि सगळं मनातलं मी तुलाच तर सांगू शकते ना गं, असं ती म्हणते. तेव्हा इथे वेदांगी म्हणते की हे बघ आकाश, तू अजिबात काळजी करू नकोस, काहीही होणार नाही, आम्ही बोलतो हवं तर तिच्याशी, तू अजिबात प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की हो आकाश जीजू, अजिबात विचार करू नका, भूमिताईशी हवं तर मी बोलते, तिचा सगळा जो काही गैरसमज आहे तो आम्ही दूर करतो. तेव्हा अथर्व म्हणतो की सॉरी पौर्णिमा, पण काय ना, तू जिथे नाक घालशील ना तिथे काहीतरी चुकीचंच घडतं आहे, उलटंच घडतं आहे असं वाटतं आहे मला. तेव्हा लगेच हे ऐकल्यावर पौर्णिमा चिडून म्हणते की कसं आहे ना अथर्व, यावेळेला तर मी काही चुकलेली नाही आहे, यावेळेला तर तूच प्रॉब्लेम केला आहेस ना, तूच तर सगळा घोळ घालून ठेवला आहेस, आता तो निस्तरावा लागणार आहे. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की काय झालं आहे वेदांगी, तुम्ही काय करणार आहात? तेव्हा वेदांगी म्हणते की यू डोंट वरी, आम्ही दोघीजणही भूमीशी बोलतो, तिची समजूत काढतो, मला वाटतंय की समजून घेईल ती, तू अजिबात काळजी करू नकोस, असं म्हणून आता पौर्णिमा आणि वेदांगी दोघीजणीही तिथून निघून जात असतात आणि जाता जाता एकमेकींकडे बघून आता हसायला लागतात. तर इथे अथर्व म्हणतो की आकाश यार, हे कसं झालं? तेव्हा आकाश म्हणतो की खरंच अथर्व, मला यावेळेला खरंच बरोबर बोलली पौर्णिमा, तूच चुकलायस यावेळेला. अरे हे सगळं करण्याची काय गरज होती, इतका नाजूक विषय होता तो, तुला माहिती आहे ना या सगळ्यामुळे माझं आयुष्य आणि माझं प्रेम स्टेकवर आहे आणि प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात काही ना काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट होतच असतात, तुला माहीत आहे, तरीही तू सगळं पडताळून का नाही पाहिलं? मागच्या वेळेला पण तू बॅलन्स शीटचा घोळ घालून ठेवलास आणि आत्ताचा हा तो ऑफिसचा घोळ होता आणि आत्ता माझ्या व्यक्तिगत म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य सगळ्यातच तू माती खात चालला आहेस अथर्व. अथर्व म्हणतो की अरे पण मी भूमिताईच्या रूममध्ये व्यवस्थित तो बुके ठेवलाच होता, पण तो वेदांगीला कसा मिळाला नाही माहिती. तेव्हा लगेच तो म्हणतो की अरे ते सगळंच जाऊ देत, पण तू खात्री करायला हवी होतीस ना की भूमीपर्यंत बुके पोचलाय की नाही, त्याच्या अगोदरच तू ठेवून कसा काय आलास, आणि प्लीज आता जा. आकाशला तो समजवतो पण मात्र तो काही ऐकत नाही. आकाश म्हणतो की आता प्लीज इथे थांबू नकोस, इथून निघून जा. अथर्व वाईट वाटून निघून जातो. आकाश विचार करतो की हे सगळं काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये, सगळंच बिघडत चाललं आहे. इथे रूममध्ये वेदांगी आणि पौर्णिमा येतात आणि वेदांगी म्हणते की भूमी, ज्या ज्या वेळेला आकाशच्या जवळ जाईल ना त्या त्या वेळेला मला त्या आकाश आणि भूमीला वेगळं करायचंच आहे काही करून, आणि असं म्हणून चेअर्स म्हणून त्या दोघीजणीही ड्रिंक्स घेत असतात. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की पण हे सगळं माझ्यामुळे झालं आहे हा, मी तुला यावेळेला बरोबर टीप दिली की नाही. तेव्हा वेदांगी म्हणते की ओ हॅलो, तू उगीचच उपकार केल्यासारखं माझ्याशी बोलू नकोस, कळलं ना, यामध्ये तुझा पण स्वार्थ आहे मला चांगलंच माहिती आहे, त्या भूमिताईबद्दल तुझ्या मनात काय विचार आहेत ना मला चांगलंच कळत आहे, म्हणून तू उगीच उपकार केल्यासारखं करू नकोस, त्यात तुझाही स्वार्थच होता.
पौर्णिमा म्हणते की हो, आपल्या दोघींनाही तेच हवं होतं. तेव्हा लगेच वेदांगी म्हणते की हा, आपला हेतू सेम आहे म्हणूनच. तेव्हा पौर्णिमा तिला सगळं सत्य सांगते. जेव्हा ती जात असते तेव्हा राजा काकाचं आणि आकाशचं बोलणं पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि भूमीला प्रपोज करण्याची आयडियाही तिच्या कानावर पडलेली असते. म्हणूनच ती अथर्वच्या मागे मागे जाऊन बुके ती भूमीच्या रूममधून गायब करते आणि त्यानंतर मग मी भूमीला किचनमध्ये व्यस्त ठेवून तुला तो बुके घ्यायला सांगितलं आणि तुला तयारी करायला सांगितलं. बघितलं ना, मी त्यावेळेला व्यवस्थित पॉईंटवर जाऊन ते ऐकलं नसतं तर आपल्याला आज हे समजलंच नसतं. तेव्हा त्या दोघीजणीही हसायला लागतात आणि म्हणतात की हो, हे तर खरं आहे की तू गेलीस तेव्हा ते सगळं ऐकून घेतलंस. नंतर मग आता पौर्णिमा म्हणत असते की हे बघ, आता जे काही आहे ना आपलं व्यवस्थित आपण लक्ष देऊन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तू जे काही आपल्या दोघांची सलगी झाली आहे ना ते तू माझ्या सासूबाईंना म्हणजेच तुझ्या मावशीला कळून देण्याची काहीच गरज नाही, असं म्हणून ती निघून जाते. ती गेल्या गेल्या तिच्या मागोमाग आता रागिनी येते. रागिनी म्हणते की काय गं, ऐकलंस का वेदांगी, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जी सलगी आहे ती माझ्या सासूबाईंना कळू देऊ नकोस, असं म्हटल्यावर आता वेदांगी हसायला लागते. तेव्हा वेदांगीला रागिनी म्हणते की अगं काय, कुठल्या बाईशी तू हातमिळवणी केलीस तुला कळत आहे का? तेव्हा लगेच ती म्हणते की अगं असं काय बोलतेस, तुझी सून आहे ना म्हणून मी तिच्याशी हातमिळवणी केली, मला वाटलं ती तुझ्यासारखीच. तेव्हा रागिनी म्हणते की नाही नाही, अजिबात तसं नाही आहे, अगदी बत्ती गुल आहे तिची, तुला माहिती नाही आहे ती किती रंग बदलू आहे ते. अगं सरड्यालाही राजवेल असे पटापटा रंग तिचे बदलत असतात, मला माहिती आहे ती कशी आहे ते, म्हणून तिच्यावर जास्तीचा विश्वास ठेवू नकोस. आणि हो, तिला काहीही सांगायचं नाही, काहीही म्हणजे काहीही. आणि हो, दुसरी गोष्ट ही आहे की आता तिच्याकडून जी काही मदत होती ती करून घे, नंतर तिला टिश्यू पेपर इतकंच यूज करायचं आणि फेकून द्यायचं. तर इथे भूमी ही टूटूला हातात घेऊन रडत असते आणि भूमीला वाईट वाटत असतं. आकाशशी झालेली मैत्री हे क्षण तिला आठवत असतात आणि त्यानंतर मग आता आकाश हा अशा प्रकारे वेदांगीच्या प्रेमात पडला आहे आणि वेदू आणि आकाश यांचं प्रेम तिला आठवतं. त्याचप्रमाणे जेव्हा आकाश होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवायला भूमीला मदत करत होता ते सगळं देखील आता आकाशला आठवत असतं. आणि आकाश पुरणपोळी करताना जशी त्याची पुरणपोळी फाटलेली होती ते सगळं आता तिला आठवतं. आणि या सगळ्यामध्ये शेवटी तिला साडी नेसलेली वेदांगी आठवते. ज्या वेदांगीने साडी नेसल्यानंतर आकाशने तिला प्रपोज केलेलं असतं ते सगळं तिला आठवतं. आणि ते आठवून ती टूटूला विचारते की टूटू, हे सगळं काय चाललं आहे मला खरंच कळत नाही, मला आनंद व्हावं की दुःख हेच कळत नाही आहे. खरं तर या सगळ्यामध्ये मला खूप वाईट वाटत आहे की माझा बेस्ट फ्रेंड हा असं का करतो आहे, खरं तर मला आनंद व्हायला हवं ना, असं का होतं आहे टूटू माझ्याबरोबर. तेव्हा समोरून दुसरी भूमी येते जी तिचं चित्र असते आणि मन असते. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की तू इथे काय करतेस? तेव्हा ती म्हणते की अगं तू मला हाक मारलीस ना, मला या सगळ्यावर तू विचारलंस ना, मग मी आले ना तुझ्यासमोर. इथे अथर्व हा असा वागल्यामुळे आकाश तिथेच त्याच्या रूममध्ये बसून बसलेला असतो. मानसी येते आणि म्हणते की भाऊजी हे सगळं काय चाललं आहे, मला खरंच खूप टेन्शन आलं ताईचं, ताई अशी का वागते, कारण तिला आता खूप वाईट वाटल्यासारखं वाटतं आहे. तिची हालत मगाशी मला बघवत नव्हती, तिच्या चेहऱ्यावर खूप रडू होतं, हसत दाखवत होती पण तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. तिला कळलं आहे की तुम्ही वेदांगीला प्रपोज केलंय पण नेमकं हे सगळं काय आहे ना तिला कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा इथे दुसरी भूमी म्हणजेच तिचं मन हे सांगत असतं की तुला खरंच वाईट वाटतंय का की आकाश आणि वेदांगी प्रेमात आहेत? तेव्हा भूमी म्हणते की नाही, मला का वाईट वाटेल, अगं त्या दोघांचं तर एकमेकांवर प्रेम आहे ना, ते दोघं एकमेकांबरोबर प्रेमाने राहतात ती चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही असं काही नाही आहे, तू तिच्याबरोबर प्रेमाने राहतेस असं काहीच नाही आहे, तुला त्रास होतो आहे, तुला असं वाटतं आहे की आकाश तुझ्यापासून दूर जाईल आणि तुला जरासं पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतं आहे आणि तुझं मन तुला सांगतं आहे पण तू ते एक्सेप्ट करायला तयार नाही आहेस. त्यावेळेला आता पहिली भूमी म्हणते की नाही असं कसं होईल, अगं आकाश तर तिच्यावर प्रेम आहे, मग त्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने राहिलं तर ती आनंदाचीच गोष्ट आहे ना. त्याच वेळेला आता लगेच पुढे भूमी म्हणते की नाही असं काहीच नाही आहे, त्याचं प्रेम आहे वेदांगीवर, याचा त्रास का होईल मला. तेव्हा दुसरी भूमी म्हणते की म्हणजे तिचंच मन म्हणतं की हे बघ, तुझं प्रेम आहे आकाशवर म्हणूनच तुला असा त्रास होतो आहे, बरोबर ना, तुला दुसऱ्या कोणाबरोबर त्याला इमॅजिनही करता येत नाही. तेव्हा पहिली भूमी म्हणत असते की नाही अशातला काहीही भाग नाही आहे, मला का त्रास होईल आणि माझं का प्रेम असेल त्याच्यावर, जे काही असेल ते मैत्रीपोटी आहे खरंच, बाकी काहीही नाही. तेव्हा आता दुसरी भूमी हसत म्हणते की अच्छा, याचा अर्थ तू त्याच्यावर
काहीही करत नाहीस ना, बरोबर? मग तुला त्रास का होतो आहे? तेव्हा पहिली भूमी ही उभी असताना दुसरं मन तिचं गायब होऊन जातं आणि तू पुन्हा टुटूला घेऊन रडायला लागते आणि टुटूला जवळ घेऊन ती विचार करते की हे काय घडतं आहे माझ्यासोबत. आणि भूमी जे काही बोलली, म्हणजेच माझं मन जे काही बोललं ते अगदीच खरं आहे का? आणि आकाशसाठी मला त्रास नाही झाला पाहिजे तर आनंद झाला पाहिजे. इनफॅक्ट मी त्याला जाऊन कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे होतं. आता मी उद्याच जाऊन त्याला त्याचं अभिनंदन करणार आहे आणि वेदांगी आणि त्याचं पर्सनली जाऊन अभिनंदन करणार, असं आता भूमी रडत रडत टुटीला गळ्याशी घेऊन म्हणत असते. पुढच्या भागामध्ये आता वेदांगी म्हणते की मी पण किती मूर्ख आहे, माझं खरं प्रेम हे माझ्या समोरच होतं, तरीही ते मी माझ्या पदरात पाडून घ्यायला किती उशीर लावला आणि किती वेळ लावला या सगळ्यामध्ये, असं वेदांगी आता मुद्दामच भूमीला बोलून दाखवत असते. राजा काका आणि भूमी जेव्हा गाडीमधून बाहेर येतात तेव्हा राजा काका म्हणतात की भूमी, अगं काय झालं, तुझा चेहरा असा का पडला आहे? नाही म्हणजे प्रत्येक वेळेला तू काही ना काहीतरी बोलत असतेस, पण आज काय झालं? आणि त्याच वेळेला इथे वेदांगीला आकाश म्हणतो की जसं खऱ्या आयुष्यात राजाराणीला तू सोबत आणशील का, हे ऐकल्यावर ती त्याच्याकडे बघतच राहते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.